आज मी चवळीची भाजी तुम्हाला करायची कशी दाखवणार आहे। हे कडधान्यमधली चवळी आहे आणि ती मी आता उकडायला ठेवणार आहे। त्यासाठी मी दोन वाट्या चवळी घेतलेली आहे, एक वाटी आणि ही दुसरी वाटी। दोन वाट्या पाणी घालत आहे। यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे, अर्धा चमचा हळद। आता हे मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे। कुकरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हे चवळी ठेवत शिजवून घेणार आहे। तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे। इथे मी ही चवळी उकडून घेतलेली आहे। दोन वाट्या चवळी आहे ही, याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून मी याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे तेल असं टाकून हे तीन शिट्ट्या देऊन उकडून घेतलेली आहे। आणि ही मी रात्रभर आधी भिजत ठेवली ती चवळी आणि सकाळी मी ही उकडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये ही जास्त बघा म्हणजे जास्तही शिजवायची नाही, तीन शिट्ट्या देऊन शिजल्या असं बोटाने दाबल्यानंतर असे कुस्करली गेली पाहिजे। आता ही चवळी मी थोडीशी स्मॅश करत आहे, कारण ग्रेव्हीसाठी थोडा घट्टपणा येण्यासाठी थोडंसं स्मॅश केलं की ते घट्टपणा येतो। याच्यातली सगळीच मी करणार नाही आहे, थोडीशीच मी ही चवळी स्मॅश करून अशी घेणार आहे चमच्याने। म्हणजे रसा थोडा घट्ट होऊन जाईल। मी आज तुम्हाला चवळीची भाजी, आपले किडनी बीन असतात म्हणजे ड्राय बीन्स, तर त्याची मी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत आणि इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे, पाव कप तेल घेतलेलं आहे आणि 8-9 मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत। हे ऑप्शन आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तर। इथे चवळीसाठी लागणारे साहित्य घेतले आहे। इथे मी हा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा, दोन मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे, अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, दीड चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। इथे मी काही पावडर मसाले घेतलेले आहेत, त्यासाठी मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर मी हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा जिरे पावडर, एक चमचा मी बडीशेप पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मी चाट मसाला घेतला आहे। हे सर्व साहित्य चवळीच्या भाजीसाठी लागते। मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि इथे मी हे पाव कप तेल टाकत आहे। तेल गरम झालं आहे, त्यात मी जिरं टाकत आहे। आता जिरं तडतडलं आहे, त्यामध्ये मी हा दोन कांदे बारीक कापलेले टाकत आहे। इथे कांदा ब्राऊन झाला आहे, आता मी त्यामध्ये दोन मोठे टोमॅटो बारीक कापलेले आहेत ते टाकत आहे। हे टोमॅटो चांगले पूर्ण गळेपर्यंत मी हे 5 मिनटं तरी शिजवून घेणार आहे। टोमॅटो आणि कांदा एकजीव झाला आहे, चांगला परतला गेला आहे आणि हे मी मीडियम गॅसवर करत आहे। मिरच्या टाकत आहे, हा हिंग घेतला होता थोडासा तो टाकत आहे, हा ओवा घेतला आहे, हा ओवा थोडा चोळून मी टाकत आहे। एक एक करून मसाले टाकणार आहे, त्यासाठी मी ही हळद घेतलेली आहे, हळद टाकत आहे, धना पावडर, जिरा पावडर, बडीशेप पावडर, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर।
हे मसाले सर्व परतण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकणार आहे। हे थोडंसं पाणी टाकल्यानंतर हे एकजीव सगळे मसाले होतील आणि चांगले शिजलेही जातील त्या पाण्यामध्ये। आता हे मसाले मी 2 मिनिटं परतलेले आहेत। आता त्यामध्ये मी दूध टाकणार। इथे 1 कप दूध घेतलेलं आहे। दूध टाकल्यानंतर हे पूर्ण सारखं हलवत राहायचं आहे, कारण दूध फाटण्याची शक्यता असते। त्याच्यामध्ये मीठ आणि मसाले टाकलेले आहे, त्यामुळे दूध फाटेल, म्हणून मी हे सतत हलवत राहणार आहे। आणि जर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर हे ऑप्शन आहे, नाहीतर तुम्ही खवा टाकू शकता किंवा दूध टाकू शकता, आणि नसेल टाकायचं तरी हरकत नाही, पण दुधाने एक थोडी वेगळी टेस्ट येते या भाजीला। आता हे तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे। हे जर सतत ढवळलं नाही तर हे दूध फाटून जाऊ शकतं, म्हणून हे तेल सुटेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। आता ही जी चवळी उकडून घेतली होती ती मी ह्याच्यात टाकणार आहे। आता ही चवळी ह्या मसाल्याबरोबर मी शिजून देणार आहे। ते 5 ते 10 मिनटं मीडियम गॅसवर मी थोडे शिजून घेणार आहे। त्या मी हे काजू थोडेसे घेतले होते ते टाकणार आहे। आणि हे काजू मी ह्या ग्रेव्हीमध्ये शिजू देणार आहे। आणि ह्या ग्रेव्हीला रसा जास्त करत नाही आहे, मीडियमच असतो। फक्त चपातीला लावून आपण खाऊ शकतो एवढाच रसा असतो। ह्याच्यामध्ये जास्त पातळ ग्रेव्ही केली तर ती टेस्टी लागत नाही। भाजी शिजली आहे बघा, एवढी घट्ट पाहिजे आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे। भाजी तयार आहे, त्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। ग्रेव्ही एकदम थिक ग्रेव्ही केली आहे, जास्त पातळ करायची नाही आहे। तुम्हाला जर वाटत असेल की थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही थोडीशी ग्रेव्ही करू शकता याला, पण जास्त पण ग्रेव्ही चांगली लागत नाही याचा, जरा थोडंसं घट्टच असलं पाहिजे।